खालसा सोसायटी ग्राम पंचायत दोनों गाँव से उपस्थित है। काळे साहब आणि पवार साहब मार्गदर्शन के लिए मैं अधिक से वे घेना नहीं कारण जवरपास तास दीड तास जवर आपका लेट चल रहा है। अपन या बाजार समिति की निवडणुकीमध्ये शिवनेर सरकार पैनल असं करायचं ठरवलं आहे। एकच उमेदवार फाइनल के लिए ज्यांचं नाव आहे संजय राव काळे त्याबरोबर महाविकास आघाडी अपन करना है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे ये पक्ष एकत्रित आपण पुढे जाणार आहे। उद्या परवा त्यांची नाव कळतील। दोन दिवस आपल्याला माघारी घ्यायचं उद्या सकाळी 10 वाजता जे जे उमेदवार असतील आपण त्यांना तिथं पार्टी गार्डनच्या इकडे यांचं जे घर आहे त्याच्या तुम्ही तो वैध या आणि अजून या परिसरात कोण उमेदवार असेल ते या नाही तर आपण निश्चित करून पुढे जाऊ। आता हे पॅनल तयार करत असताना मार्केट कमिटीचा आसपासचा कारभार भविष्यात आपण काय करणार आहे त्याच्याबद्दल काळे साहेबांनी तर सांगितलंय। हे पॅनल करताना आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आता राहिले फक्त 10 ते 12 दिवस त्यातले 2 दिवस माघारी जातील 1 दिवस चिन्हला जाईल त्याच्यानंतर 7-8 दिवस प्रचार आहे। तुम्हाला भेटलोच नाही असं नको व्हायला म्हणून मी आम्ही इथे भेटत आलोय। विभाग वाईज आपण मेळावा घेणार आहे। निवडणूक म्हटल्यावर बऱ्याच चर्चा होतात बावळ्या होतात पण इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगतोय की कुणी जरी आलं आणि काही जरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका। जागा आहेत 18 आणि चू आहे 150 पेक्षा जास्त ते 3 पक्ष म्हणून सगळ्यांचं सगळं मनासारखं होईल असं अजिबात नाही। म्हणून मी असल तर ठीक नसलं तर मग काहीतरी वेगळं सांगायचं आणि याने असं सांगितलं त्याने तसं सांगितलं याने कसा गाठा काढायचा ना असं करायचं असं अजिबात चालणार नाही। आपले 18 उमेदवार जे काही चिन्ह मिळेल ते त्या चिन्हाच्या पाठीमागं आपल्या सर्वांना एक दिलाने भक्कमपणे उभं राहायचं आहे एवढं या निमंत्रित सांगतो। तुम्ही सर्वांनी स्वागत सत्कार केला त्याच्याबद्दल आभार मानतो। ही संस्था शेतकऱ्यांची निगडीत आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये कष्टाचे कामाचे पैसे आणणारी ही संस्था आहे आणि त्याचा कारभार आतापर्यंत संजयराव काळेंनी अत्यंत चांगला पाहिलेला आहे। शिवाजी दादा काळेंनी स्थापन केली त्यांच्या ताब्याखाली तेव्हा 53 कोटी शिवराडा होती आता 1500 कोटी पर्यंत गेलेले आहे। भविष्यातले प्लॅन आपले अत्यंत मोठे आहेत ते जाहीरनामामध्ये वगैरे तुम्हाला निश्चित प्रकारे ते सांगतील पण माझ्या शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी फसवलं नाही पाहिजे त्याच्यापर्यंत पैसे पोचले पाहिजे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला हमाल मापड्यांना व्यवहार करण्यासाठी सुबक वातावरण असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची काळजी संजयराव काळेंनी घेतलेली आहे। भविष्यातही ते चांगल्या पद्धतीने घेतील याचा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। शेतकऱ्यांचं केंद्रबिंदू मानून शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार साहेब दिलीप पळसे पाटील वल्लभ शेठ बेंके साहेब आणि आपण सर्वजण मंडळी त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ नेते मंडळी तर माझे सर्व तरुण मानतो यांनी आपण ती काळजी घेतली आहे आणि पुढेही ती आपल्याला काळजी घ्यायची। ही निवडणूक त्यांनी सांगितल्याप्रमाणे की कुठले नेत्याचे नाही आमचे नाही ती आपल्या सर्वांची आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे। इतरही काही पॅनल तयार होतील अजून एखादं होईल नाही तर अजून तिसरा होईल ते येतील काही सांगतील असं केलं तसं केलं काही करणं आम्ही असं याव करून ठेव करून पण आतापर्यंत ज्या माणसाने करून दाखवले आपल्या प्रत्येक घरात एक पिकअप आहे का नाही मोटरसायकल फोर व्हीलरच आहेच आपला माल निघाला पिकअप मध्ये भरला का आपल्या मार्केटला टाकलो जुन्नरचीच नाही तर सगळे आजूबाजूने येतात कुठल्या तालुक्याचं मी नाव घेणार नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये इतर तालुक्याचे लोक माल घेऊन इथे येतात मग आपले लोक तिकडं जायला जमत आहे तेच का इकडे येतात ते ह्या मार्केट कमिटीमध्ये विश्वासार्थ आहे आणि ती विश्वासार्थता यांनी जपलेली आहे। फक्त काही सांगायचं नावं ठेवायचं याला काहीही अर्थ नाही आणि ठेवून ठेवून तर किती दिवस ठेवणार लोकांना कळत आहे ना चांगलं काय काय नाही म्हणून आपण सर्वजण या पॅनलच्या मागे भक्कमपणे उभा राहा एवढीच आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो। जय शिवराय।